6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले व शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त झालेले अधिकारी यांचा निरोप व स्वागत सोहळा उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी कर्मचारी पत्रकार पोलीस पाटील आणि नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस दलात 31 वर्ष सेवा देणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी हे सेवानिवृत्त झाल्याने व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांची शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तर नगरपालिका मुख्य अधिकारी डॉ तुषार नेरकर यांची अंमळनेर नगर परिषदमध्ये मुख्य अधिकारी म्हणून बदली झाल्याने आणि शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के पाटील यांची नियुक्ती झाल्याचे शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह शहरवासियांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्काराला उत्तर देताना पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, डॉक्टर तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक के पाटील यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करीत शहरवासियांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून शहरात मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार PSI हेमंत खेरणार यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आणि नेहमी प्रत्येक गोष्टीला समझोता करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीला फोन करून बोलवलं तरी पोलीस पाटील लोक सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. एका फोनाने त्या गावातला आरोपी असो, समंजस नागरिक असो, ते त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे फोन केल्यावर सुद्धा त्यांना पाठवून देतात, आपला निरोप त्वरित देतात आणि त्यांना जर सांगितलं त्याला सोबत घेऊन यावा तर ते सुद्धा सोबत घेऊन येतात. आणि ते प्रामाणिकपणे सांगतो, माझे वडील मी लहान असतानाच 12 वर्षाच्या असतानाच एक्सपायर झाले. मी घरात एकटाच होतो. माझ्या आईने एक म्हणतात त्यावेळेस 18 विश्व दारिद्र्य म्हणतात, त्या दारिद्र्यातून मला आईने एक प्राध्यापक बाबा या हेतूने मला शिकवलं आणि मी त्या हेतूने शिकलो. दादांनी सांगितलं की BEDसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. दादा रिअल सांगतो मी की त्यांनी माझ्याकडे डोनेशन मागितलं, माझे मी डोनेशन देऊ शकलो नाही, त्यामुळे मी प्राध्यापक होऊ शकलो नाही. त्याच पेडमध्ये लोक आपल्या समाज कल्याण किंवा यांच्यामधून पोलीस भरती व्हायची, त्यावेळेस मला पोलीस खात्याचा काल आला आणि मी त्या पोलीस खात्यात भरती झालो. सगळ्या ठिकाणी काम करून आलो. हसूनही करायचं आणि रडूनही करायचं, काम तर आपल्यालाच करायचंय. तर मग हसून केलेलं कार्य चांगलं म्हणून मी प्रत्येकाकडून हसून काम घेत होतो. ठीक आहे, सगळ्या अंमलदार वगैरे यांनी खूप उत्तमरित्या खूप छान सगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठंच पाहिलं नाही असे इथले आमदार आहेत. हा खरंच देव माणूस आहे म्हणजे. आणि जनता अहो पत्रकार आजपर्यंत कधी विचारलं कोणत्या पत्रकाराने की साहेब खरंच दाखल काय करताय तुम्ही, मग असं टाकू का? पत्रकार तर काढीला होतो त्याला, याला असं नाही असं होतं नाही असं केलं, पण इथं नाही येते. शिरपूरमध्ये शिरपूरमधला गोष्टच सगळ्यात नेहरी गोष्ट, जनता भी इतकी सौम्य की त्यांना एक वेळ सांगितलं की बस ते ऐकणार म्हणजे ऐकणार म्हणजे ऐकणार.